राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशावरून आजपर्यंत अनेक टीकाटिपण्या झाल्या। सध्या याच टीकाटिपण्या पुन्हा एकदा जोर धरू लागले असून संघाचे वस्त्र प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले आहे। माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी देखील आता या टीकाटिपण्यांमध्ये भाग घेतला असून आपापले वस्त्र काढा परंतु राज्यातील जनतेचे वस्त्र काढू नका असा टोला हाणलाय। काँग्रेसने संघाच्या गणवेशावरून केलेली टिप्पणी आणि त्यावरून गृहमंत्र्यांनी दिलेले उत्तर या दरम्यान या चर्चेत कुमारस्वामींनी उडी घेत आपले वस्त्र आपण सांभाळा मात्र राज्यातील जनतेचे वस्त्र काढू नका असा टोला लावलाय। बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना कुमारस्वामींनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। ते राज्यातील जनतेसमोर सन्मानाची वागणूक ठेवा, राज्यातील जनतेचा अवमान होणार नाही याची खबरदारी घ्या असा सल्लाही त्यांनी दिलाय। ಈಗ ಅವರೇನು ಹೇಳೋದು ಚಡ್ಡಿ ಸುಟ್ಟರು, ಅರ್ಗ ಜ್ಞಾನೇಂದ್ರ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಚಡ್ಡಿನೇ ಉದುರಿಸಿದೀವಿ ಅಂತಾರೆ, ಇದು ಇಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರೋದು. ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಚಡ್ಡಿ ನೀವು ಉದುರಿಸ್ಕೊಳ್ಳಿ, ಆದರೆ ರಾಜ್ಯ ಜನತೆ ಚಡ್ಡಿ ಉದುರಿಸ್ಬೇಡಿ ದಯವಿಟ್ಟು. ರಾಜ್ಯ ಜನತೆ ಗೌರವ ಬದುಕ್ತಕ್ಕಂಥ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿಕೊಡಿ, ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಚಡ್ಡಿ ಬಿಚ್ಕೊಳ್ಳಿ, ನೀವು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ರಾಜ್ಯದ ಜನತೆಗೆ ಅವಮಾನ ಆಗದಂಗೆ ಆಗ್ತೀರಿ, ಜನಗಳ ಚಡ್ಡಿ ಬಿಚ್ಚಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ಯಾತಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ JDS ಟಾರ್ಗೆಟ್ ಅನ್ನೋದನ್ನ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಬಂದ ಕೇಳಿ ते पुढे म्हणाले की यापुढे कोणत्याही मशिदीत देवस्थान शोधू नका असे विधान मोहन भागवत यांनी केले होते। ऊर्जा मंत्री सुनील कुमार यांनी मोहन भागवत यांच्या विधानाला सहमती दर्शवली आहे। रघुपती भट यांनी आता थांबले पाहिजे, आणखी एका ठिकाणी असेच घडेल, आता एका ठिकाणी येऊन थांबण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। शिवाय या कामाव्यतिरिक्त इतरही कामे आहेत, याकडे सरकारने लक्ष केंद्रित करावे अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या आहेत। राजशेखर हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव।